नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या इतिहास या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक बारा साम्राज्याची वाटचाल भाग दोन पाहणार आहोत मुलांना मागील व्हिडिओत आपण मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यामध्ये आपण मल्लाराव होळकर अहिल्याबाई होळकर व रघोजी भोसले या घराण्यांचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्वालियरचे शिंदे घराणे यांचा अभ्यास करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो ग्वालियरचे शिंदे घराण्याने कोणते महत्त्वाचे कार्य केले आहे त्याविषयीची माहिती प्रत्यक्ष पाठात पाहूया ग्वालियरचे शिंदे थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले राणोजीच्या मृत्यूनंतर जयप्पा दत्ताजी व महाजी या त्यांच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महाजींना दिली ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची पद्धतही उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले त्यांनी डिवॉईन फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले जाट राजपूत बुंदेले इत्यादींना नमवले पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले त्यांनी बंगालच्या सुव्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते अशा विपरीत परिस्थितीतही महाजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकील इ मुतलक हे पद देऊ केले याचा अर्थ त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी देऊ केली त्यांनी ते पद बालपेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले या पदामुळे दिल्लीची पाचशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली कोसळणाऱ्या बादशहाचा डोलारा सावरणे सोपे काम नव्हते महाजीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी ते सतराशे चौऱ्याण्णव या काळात दिल्लीचा कारभार पाहिला पानिपतच्या लढाई जबाबदार असलेल्या नजीब खानाचे वारसदार अद्याप रोहिल खंडात कारस्थाने करतच होते नजीबचा नातू गुलाम कादीर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा आणि बेगमचा छळ केला बादशहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला अशा परिस्थितीत महाजींनी कादीरचा पराभव केला त्यांनी बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशाहला परत केली बादशाहची दिल्लीच्या गादीवर पुन्हा स्थापना केली अशा रीतीने महाजीने पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पत परत मिळवून दिली दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले पेशव्यांच्या गृहकलाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता मराठी मुत्सद्यांना हे मान्य नव्हते त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ ठरला मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानावर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता मुंबईहून इंग्रज बोरघाटमार्गे मराठ्यांवर चालून आले महाजी शिंदे याच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्य सामग्री मिळू दिली नाही उभय सैन्याची गाठ वडगाव येथे पडली या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले दिल्लीवर इसवी सन अठराशे तीनपर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करूनच हे लक्षात घेतले म्हणजे महाजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येते दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला तेथे त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे शिंदे होळकर व भोसले यांच्याप्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली या पाठाचा राहिलेला भाग पुढील व्हिडिओत पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो